मी एवढंच म्हणेन की गेल्या वर्षी जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस 110% पाऊस या महाराष्ट्रामध्ये झाला होता. आज 126% पाऊस या महाराष्ट्रामध्ये आणि शेवटचा परतीचा पाऊस जर बघितला तर कमी वेळामध्ये जास्त पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. भाजपचे अनेक नेते जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा महाविकास आघाडीला त्या ठिकाणी ते सांगत होते की काहीही झालं तरी सरसकट पंचनामे झाले पाहिजे आणि ओला दुष्काळ हा जाहीर झाला पाहिजे. आता त्यांचं मत हे सत्तेत नसताना वेगळं असतं आणि सत्तेत आल्यानंतर वेगळं असतं का असा प्रश्न सामान्य लोक विचारायला त्या ठिकाणी लागलेले आहेत. त्यामुळे त्यावेळेस महाविकास आघाडीच्या विरोधात तुम्ही जेव्हा बोलत होता की सरसकट पंचनामे झाले पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, तशीच भूमिका आत्ता तुम्ही सत्तेत असताना पाऊस जास्त होऊन सुद्धा तुम्ही का घेत नाही असा प्रश्न तिथं असताना लोकांना पडलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फिरल्यानंतर नक्कीच त्याचा एक फायदा त्या ठिकाणी होत असतो. उशीर झाला असला तरी शेवटी ते पद महत्त्वाचं आहे. पण ज्या ज्या घोषणा त्या ठिकाणी तुम्ही नाही तर ज्या ज्या विनंत्या तुम्ही महाविकास आघाडीला करत होते आता तुम्ही सत्तेत आला आहात त्यामुळे लोकांना ती मदत आत्ता तुम्ही सत्तेत असताना ती द्यावी असं अनेक लोकांचं आणि आमच्यापासून सगळ्यांचंच म्हणणं त्याच्यामध्ये आहे. संदर्भात कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे की गरज नाही अशी परिस्थिती नाही. बघा ना, म्हणजे गेल्या वर्षी विखे पाटील साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, महाजन साहेब असतील, हे सर्व भाजपचे नेते खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन स्वरूपी परिस्थितीमध्ये असेल नाहीतर त्यांच्या ज्या ज्या मीडियाच्या बाईट होत्या त्याच्यामध्ये सातत्याने गेल्या वर्षी ते म्हणत होते महाविकास आघाडी सरकार असताना की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. माझं हेच म्हणणं आहे की त्यावेळेस ते वेगळी भूमिका घेतात आणि आज तर ते सत्तेत आहेत, ते निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतात आणि आज सत्तेत आल्यानंतर ते म्हणतात की ओला दुष्काळ जाहीर करण्याची तशी परिस्थिती नाही. आता गेल्या वर्षी 110% पाऊस असताना तुम्ही मागणी करत होता, आता तर 126% पाऊस आहे, मग आता तर नक्कीच ती मदत दिली पाहिजे. त्यामुळे राजकारण याच्यामध्ये न आणता सत्तेत असताना तुम्ही त्या ठिकाणी ही सगळी मदत तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातल्या लोकांना द्यावी. खास करून विद्यार्थ्यांना ही मदत देण्याची जरूरत आहे कारण का अनेक युवा वर्ग हा शिक्षणापासून वंचित राहील का काय अशी सुद्धा परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये या पावसाळ्यामुळे आणि नुकसान झाल्यामुळे त्या ठिकाणी आलेली आहे. पुढचा जो मुख्यमंत्री तो राष्ट्रवादीचाच असेल असं म्हणतात, काय नेमकं राष्ट्रवादीचं समीकरण सुरू आहे वेगवेगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी? बघा, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी होत असेल तर दादांसारखा एखादा नेता त्या पदावर गेला तर नक्कीच पार्टीला असेल, राज्याला असेल त्याचा त्या ठिकाणी फायदा होईल. पण जेव्हा आपण म्हणजे राष्ट्रवादी असेल काँग्रेस जेव्हा एकत्र त्या ठिकाणी लढतो आणि उद्धव ठाकरे साहेबांचा गट सुद्धा जर एकत्रित आला तर मग सर्वच घटकांना विश्वासात घेऊन कसं समीकरण त्या ठिकाणी असेल या बाबतीत आमचे पक्षाचे वरिष्ठ त्या ठिकाणी निर्णय घेत असतात आणि निर्णय घेतल्यानंतर मग आमच्यासारखे आमदार ते त्या ठिकाणी स्वीकारत असतात. पण कुठलाही व्यक्ती असावा पण तो असा असावा की तो स्वतः निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतो, लोकांना विश्वासात घेऊन तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतो. धडाडीचा एखादा मुख्यमंत्री त्या ठिकाणी असणं आणि स्वतःचं मत हे डोळ्यासमोर ठेवून लोकांना काय पाहिजे याचा अंदाज घेऊन जर निर्णय घेत असेल अशीच व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी येत्या काळामध्ये असेल असा सुद्धा विश्वास अनेक लोकांना त्या ठिकाणी वाटतो. फिरले नाही तर 2024 साली त्यांच्या नावा पुढे माझी लागली असेल हरकत नाही. 2024 निलेशराव असतील, नितेशराव असतील, अजून ज्यांना ज्यांना माझ्या मतदारसंघामध्ये यायचं आहे त्यांनी त्या ठिकाणी यावं. माझा विश्वास तिथे असणाऱ्या लोकांवर आहे, कार्यकर्त्यांवर आहे, पदाधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे मी जिंकेल नाही जिंकेल हे मी ठरवणार नाही पण नक्कीच तिथे असणारे लोक त्या ठिकाणी ठरवतील. जे काम आजपर्यंत केलेलं आहे काम केलेलं आहे, हवेत आम्ही कधी बोलत नसतो, आम्ही काम करूनच त्या ठिकाणी बोलत असतो. काही लोकांना हवेत बोलण्याची त्या ठिकाणी सवय झालेली आहे त्यामुळे मी काम केलेलं आहे, लोकांवर विश्वास आहे. 2024 तुम्हाला कोणालाही त्या ठिकाणी बोलवायचं असेल तर बोलवा, मग बघूया कोण जिंकते कोण नाही जिंकते. मला लोकांवर आणि कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews वर.